नमस्ते मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी तुम्हाला एच आय व्हीची बाधा झालेलं मूल कसं ओळखायचं ते सांगत आहे हे मी तुम्हाला दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचार या पुस्तकातून वाचून दाखवत आहे हे आम्हीच मराठी केलं आणि हे मराठी पुस्तक जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर आहे हा व्हिडिओ नंबर आठशे एक मुद्दा आठ पॉईंट एक निदान झालेलं किंवा संशयित एच आय व्हीचं बाधित बाळ म्हणजे जा एच आय व्ही झालेलं बाळ एच आय व्ही बाधित मुलांमध्ये विविध प्रकारची लक्षणं दिसतात बऱ्याच मुलांमध्ये वयाच्या पहिल्याच वर्षी एच आय व्हीची लक्षणे व तक्रारी दिसतात तर काही मुलांमध्ये दिसत नाही काहींमध्ये फुटकळ लक्षणं दिसतात ही मुले काही वर्ष या अवस्थेत राहतात आणि बरेच वर्ष जगतात प्रसूतीच्या वेळी म्हणजे जन्माच्या वेळी एच आय व्हीची बाधा झाली असेल आणि जर एच आय व्ही प्रतिबंधक औषधं मिळाली नाही तर, तर अशा मुलांचे तीन प्रकार असतात एक चारपैकी पंचवीस ते तीस टक्के म्हणजे चारपैकी एक बाळ एच आय व्हीच्या गंभीर आजाराने एक वर्षाच्या आत मरण पावतात बहुधा त्यांना एच आय व्हीची लागण गर्भाशयात किंवा जन्मानंतरच्या लगेचच झाली असते त्यापैकी पन्नास टक्के म्हणजे चारपैकी दोन मुलांना सुरुवातीच्या काळात एच आय व्हीची लक्षणं दिसतात त्यांचा आजार वाढतो ती पाच सहा वर्षामध्ये मरतात आणि उरलेली पाच पंचवीस टक्के म्हणजे चारपैकी एक बाळ आठ वर्षाहून अधिक काळ जगते त्यांना लिम्फॉइड इंटरस्टेशियल निमोनायटिस होतो त्यांना एक प्रकारचा निमोनिया होतो छा आजार होतो फुफ्फुस कमजोर होतात त्यांची वाढ खुंडते ते लहान असतात बुटके असतात त्यांचं वजनही कमी होते ते बारीक असतात आणि खालील लक्षणं किंवा खुणा दिसल्यास एचआय व्हीची शंका घ्यावी ही लक्षणं सहसा एचआय व्ही नसेल तर दिसत नाहीत हे एच आय व्हीची लक्षणं आहेत एक वारंवार जीवाणू म्हणजे बॅक्टेरियाचा संसर्ग गेल्या तीन चार वर्ष वर्षात गेल्या वर्षात तीन चार वेळा जीवाणूंचा गंभीर आजार उदाहरणार्थ एक न्युमोनिया दुसरा मेनिंजायटिस तिसरा सेप्सिस म्हणजे त्वचेवर फोड येणं व सूज चार बुरशीमुळं तोंड येणं टाळू हिरड्या गालाचा आतला भाग तसेच तोंडातील इतर भाग लाल होणे त्यावर सफेद पापुद्रे येणे अशा प्रकारे जन्मानंतर एक महिन्याच्या नंतर तोंड आलं व औषधोपचार करूनही एक महिन्याच्या वर राहिलं तीस दिवसाच्या वर राहिलं तसेच पांढरे पापुद्रे घसा व अन्न नलिकेत पसरले तर अशा मुलांना आय व्हीची बाधा असायची शक्यता असते गालगुंड होणे लाळग्रंथींची सूज कानासमोरील लालग्रंथींना एका किंवा दोन्ही बाजूला सूज येणे ही सूज चौदा दिवस म्हणजे दोन आठवड्याच्या वर राहणे या सूजाचा ताप आणि दुखत असेल किंवा नसेल काख मान व जांगेमध्ये एकाच वेळी गाठी येतात या लसिका ग्रंथी असतात म्हणजे लिंफनोड असतात आणि याचं काही कारण मिळत नाही विनाकारण यकृताची म्हणजे लिव्हरची वाढ होणे सायटोमेगालो व्हायरस सारखे इतर आजार नसताना वाढ होणे कायम किंवा वारंवार येणारा ताप ताप अडतीस अंश सेल्सिअस म्हणजे शंभर डिग्रीनेट शंभरच्या वर असतो सात दिवसाच्या वर राहतो किंवा सात दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा ताप येतो आठवड्याभरात एकापेक्षा जास्त वेळ ताप येतो मेंदूच्या मज्जासंस्थेत बिघाड मज्जासंस्थेचे काम उत्तरोत्तर बिघडणे विकासाचे टप्पे वेळेवर न गाठणे म्हणजे पालथा पडायला पाहिजे तेव्हा पालथा पडत नाही बसायला पाहिजे तेव्हा बसत नाही चालायला पाहिजे चालत नाही उशिरा 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 होतो विकासाचे टप्पे वेळेवर न गाठणे डोक्याचा आकार लहान असणे मेंदू वाढला तर डोकं वाढतं यांचं मेंदू वाढत नाही म्हणून डोकं पण लहान राहतं स्नायू कडक होणे भ्रहिष्टाससारखी वागणूक हे मेंदूला त्रास झाल्यामुळे होतं नागिण म्हणजे हर्पीज झॉस्टर पाणी असलेले दुखणारे फोड शरीराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला येणे एका पट्ट्यामध्ये येतात त्याला डर्मॅटोम म्हणतात उदाहरणार्थ थोऱ्या सेखी बारा हिंद ज्या चांबडीला संवेदा जाणवते तो तिचा डर्मॅटोम आय व्ही बाधेमुळे चांबडीवर लाल पुरळ उठते नखे डोक्यातील केसामध्ये चामडीवर बुरशीचा संसर्ग होणे चामखेळ उठणे म्हणजे मॉल्युस्कम कॉन्टॅजिओझम एच आय व्ही बाधेमुळे चामडीवर लाल पुरळ उठते नखे डो दो, डोक्यातील केसामध्ये व चामडीवर बुरशीचा संसर्ग होणे चामखेळ उठणे मॉल्युस्कम कॉन्टॅजिओझम फुफ्फुसामध्ये किंवा फुफ्फुसाभोवती पू होणे एचआय व्ही बाधेत मुलांमध्ये आढळणारे विशेष आजार हे साध्या मुलांमध्ये दिसत नाहीत हे असल्यास एचआय व्यूची शक्यता अधिक एक निमो निमोसिस्टायटिस जिरोवेसाय याला पहिला निमोसिस्टायटिस कॅरेना म्हणायचे याचा निमोनिया दोन अन्ननलिकेचा बुरुश अन्ननलिकेचा बुरशीचा आजार तीन निमोनिया लिम्फड इंटरस्टेशियल प्रकारचा चार कॅन्सर कापोसी सार्गोमा पाच मुलींमध्ये गुदद्वार व योनिमार्ग याच्यामध्ये नलिका मार्ग तयार होणे यात भोग पडणे आणि शी सुस योनी मार्गांना बाहेर येणे <laughs> एच आय व्ही बाधित एच आय व्ही असलेल्या आणि आय व्ही नसलेल्या मुलांमध्ये दिसणारी सामायिक आज या जे आजार दोन्ही मुलांमध्ये एच आय व्ही वाल्यांमध्ये आणि आय व्ही नसलेल्यांमध्ये एक कान फुटून पू येणे चौदा दिवसाच्यावर कान वाहत राहणे चौदा दिवसाच्यावर जुलाब चालू राहणे म्हणजे कान वाहतात जुलाब होतात सगळ्यांचे बरे होतात पण एच आय व्ही असेल तर तो लांबतात चौदा दिवसाच्या वर चालतात मध्यम ते गंभीर स्वरूपाचे कुपोषण वयोमानाप्रमाणे वजनात वाढ न होणे वजन कमी होणे हे वाढीचा आलेख दाखवतात यासाठी वाढीचा आलेख भरायला पाहिजे सहा महिन्याखालील मुलांचे वजन न वाढणे किंवा कमी होणे विशेषतः आईचं दूध पिणाऱ्या मुलांमध्ये एचआय व्हीबद्दल माहिती देणे त्याला कठीण शब्द समुपेशन समुपदेशन चर्चा आणि सल्ला समउपदेशन चर्चा किंवा सल्ला एचआय व्हीचा प्रसार पाहता त्याबद्दलची तपासणी आणि समुपदेशन दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या सर्व मुलांसाठी उपलब्ध असावे जेथे एक टक्क्यापेक्षा जास्त गर्भवती स्त्रिया एच आय व्ही बाधित असतात तेथे सुदैवाने भारतामध्ये एच आय व्हीचं प्रमाण शून्य पॉईंट दोन टक्क्यापेक्षा कमी आहे म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी आहे मूल एच आय व्ही बाधित आहे किंवा नाही याची माहिती नसेल तर पालकांशी चर्चा करून एच आय व्हीचे निदान करायसाठी चाचण्या कराव्या जरुरी असेल तर बऱ्याचदा मुलांना बऱ्याचदा मुलांना आईकडून एच आय व्ही होतो बऱ्याचदा दोन्ही पालक एच आय व्ही बाधित असतात पण त्यांना त्याची कल्पना नसते मोठ्या प्रमाणात एच आय व्हीचा प्रसार असणाऱ्या देशामध्येही दे एच आय व्ही निदान करायला आईबाबांना कमीपणा वाटतो म्हणून ताचन, ते टाचण चाचणी करायला टाळाटाळ करतात एच आय व्हीबद्दल सल्ला मस मसलत आणि समुपदेशन करताना मूल आईवडील आणि इतर कुटुंबीय यांच्यावर होणाऱ्या मानसिक परिणामांचा विचार करावा समुपदेशकाने म्हणजे सल्ला देणाऱ्याने जोर देऊन सांगावे की जरी हा आजार पूर्ण बरा होत नाही तरी लवकर निदान योग्य उपचार व कायमस्वरूपी सातत्यपूर्ण प्रतिबंधक उपचार व संधीसाधू आजारापासून प्रति प्रतिबंध करण्यासाठी करायचे उपाययोजना यांनी सुखी आयुष्य वाढते जीवनमान आणि आयुर्वान कसे वाढवावे हे सांगावे समुपदेशन करायला म्हणजे हे समजावून सांगायला खूप वेळ लागतो तसेच ते उत्तम प्रति प्रशिक्षण घेतलेल्या माणसाकडून करणे अधिक चांगले नजीकच्या जिल्हा एड्स नियंत्रण कक्षात किंवा ए आर टी उपचार केंद्रात संपर्क साधावा आय व्ही निदान चाचणी जबरदस्तीने करता येत नाही ती ऐच्छिक आहे रुग्णाला सर्व माहिती देऊन त्याची इच्छा असल्यास चाचणी करावी एच आय माहिती केव्हा द्यायची निदान चाचण्या केव्हा हो करायच्या म्हणजे समुपदेशन केव्हा हो करायचं जिथे एच आय व्हीचं प्रमाण जास्त आहे तेथे सर्व मुलांची एच आय व्ही चाचणी करावी खूपदा आईच्या बाळांपणाच्या वेळेचा एच आय व्ही चाचणीचा अहवाल आईचे व बाळाचे कारणं हे पाहिले की काम होते जर एच आय व्ही तपासणी आधी केली नसेल तर माहिती समुपदेशन व तपासण्या खालील परिस्थितीत करा मार्गदर्शक तत्त्वे एक एच आय व्हीच्या समाजात विशेषतः गरोगरस्त गरोदर स्त्रियांमध्ये एक टक्क्याहून जास्त प्रमाण असेल तर सर्व छोटी बालके व मुलं यांची तपासणी करा सुदैवा सुदैवाने प्रमाण भारतात यापेक्षा कमी आहे दोन जन्मावळी व त्यानंतर लगेच एच आय व्ही लागण झाल्याचा संशय आल्यास तीन तानी बालके किंवा मुले यांच्यामध्ये एच आय व्ही सदृश लक्षणे आढळल्यास चार सर्व गर्भवती व त्यांचे पती यांची एच आय व्हीची साथ असताना तपासणी करावी ही माहिती हा नवा संजीवनी मंत्र आहे हा आपण सगळ्यांच्या फोनमध्ये हनुमान होऊन टाकूया व्हॉट्सॲपमध्ये आणि सर्वांना रामबाण इलाज मिळायची सोय करूया एच आय व्हीचं औषधं शासन मोफत देते दे, हे सर्वांना सांगूया मी विराचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी धन्यवाद जय हिंद